हेलो स्टूडेंट, वेलकम टू ई लर्निंग प्लेटफॉर्म प्रेजेंटेड बाय साइंस एंड ह्युमैनिटीज डिपार्टमेंट. सो आवर सब्जेक्ट इज ऑटोकॅड. आता ऑटोकॅडच्या बेसिक टर्म्स जर बघायच्या झाल्या तर त्या आपण बघूया. आणि सेकंड, आजच्या व्हिडिओमध्ये मेन आपण काय बघणार आहे, टेक्स्ट. म्हणजे आपल्याला इथे नेम प्लेट बनवायची आहे आपली, जशी तुमच्या शीटवरती नेम प्लेट आहे ती आपण बनवणार आहोत. ओके, सो त्याच्यासाठी आपण सुरुवातीला कमांड बघूया की कुठली लागते. हे शीट तुम्हाला माहिती आहे कसं जनरेट करायचं, लिमिट्स टाकलं आपण आणि 594 420 ते एक शीट बनवलं. सिमिलर हे किती घेतलेली साईज आपण, हे 60 आणि हे 170. म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन काढण्यासाठी आपण 170, व्हर्टिकल लाईनसाठी आपण किती घेतला, 60 घेतला. आता ह्याच्यात आपल्याला परत ॲड करायच्यात लाईन्स. मग पहिला तुमच्या नेम प्लेटचे आहे, मग मी अगेन लाईन घेतलं. लाईन घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, इथं सिलेक्ट करायचं किंवा इथं टाईप करायचं. ओके, लाईन आणि किती पाहिजे आपल्याला, ऑर्थो ऑन ठेवायचा म्हणजे स्ट्रेट लाईन येणार आपल्याला. आणि एक 15 आपण फर्स्ट हे घेऊया व्हर्टिकल हाईट आणि हे 170. ओके, अगेन मी लाईन पुढं कंटिन्यू करते. 10 एंटर, 170 एंटर, अगेन व्हर्टिकल लाईन, 10 एंटर, 170 एंटर. ओके, ह्या पद्धतीनं आपण काय करू शकतो, 10 एंटर, देन 170 एंटर. ह्या पद्धतीने आपण काय करू शकतो, लाईन्सचं प्रिपेरेशन करू शकतो. आता हे झालं नेम प्लेटसाठी. आता टाईप करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण टेक्स्टमध्ये जाणार. इथं ए हा असा सिम्बॉल आहे, त्याच्यात आपण टेक्स्टमध्ये दोन ऑप्शन्स आहेत, एक आहे मल्टीलाईन टेक्स्ट, एक आहे सिंगल लाईन टेक्स्ट. तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला इथं सिम्बॉल दिसला नाही तर तुम्ही ह्याच्यात टाईप करू शकता टेक्स्ट. ठीक आहे, टेक्स्ट टाईप केल्यानंतर ते तुम्हाला मल्टीलाईन टेक्स्ट किंवा टेक्स्ट एडिट हे वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल होतील. ओके, सो आपण इथून जाऊया. आता सिंगल लाईन टेक्स्ट घेतलं मी, कुठं हवे सिंगल लाईन टेक्स्ट तुम्हाला, तर मला इथं कॉलेजचं नाव टाकायचं, मग मी इथं क्लिक केलं. ओके, जस्टिफाय केलं. नाव हाईट, आता हाईट टाकायची इथं. किती हाईट, तर आपल्याला साधारण आपल्याला विजिबल असेल अशा हाईटला आपण टाकणार आहे, त्यामुळे मी 5 टाकते एंटर. आणि अँगल ऑफ रोटेशन, म्हणजे तुम्हाला लाईन जी तुमचं टाकलेलं टेक्स्ट आहे ते स्ट्रेट लाईन हवं आहे का तिरकं हवं आहे किंवा अँगलमध्ये हवं आहे, तर आपल्याला ते स्ट्रेट लाईन हवं आहे म्हणून आपण 0° अँगल टाकतो आणि टेक्स्ट स्टार्ट होईल. ओके, आता ही टेक्स्ट स्टार्ट झालेला आहे. इथे मी टाईप करते, कॉलेजचं नाव टाकूया आपण. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ अँड टेक्नॉलॉजी, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. ठीक आहे, आता काय झालं, मी टाईप केलं त्याच्या बाहेर चाललेलं दिसतंय मला. मग आपण एक एंटर करूया. एंटर केल्यानंतर तुम्हाला ते एक्झॅक्ट खाली दिसेल. आता ते पण सगळं लाईन झाल्यानंतर, टेक्स्ट झाल्यानंतर मला अजून पुढच्या लाईनला हवा आहे, तर मी पुढं क्लिक केला. इथं हवा आहे, इथं क्लिक केला, इथं हवा आहे, इथं क्लिक केला. जिथे हवे तिथं तुम्ही ते करू शकता. ह्या पद्धतीनं आपण काय करणार आहे, नेम प्लेट जनरेट करणार आहोत. ओके, हे सगळं झाल्यानंतर एस्केप करा. एस्केप केल्यानंतर तुमचं टेक्स्ट आहे असे राहील. आता हे टेक्स्टला मी सिलेक्ट करते आणि थोडासा मूव्ह करून घेते. मी सिलेक्ट केलं आणि त्याला क्लिक करून मूव्ह केला. ओके, सिमिलर सिलेक्ट केला, मूव्ह केला, झालं. हे झालं नेम प्लेटचं फर्स्ट, तुमचं नाव जे असते तिथं. ठीक आहे, नंतर आहे तुमचं अगेन मी सिंगल लाईन टेक्स्ट घेतलं, मला इथं हवं आहे. बाकी स्पेसिफिकेशन सेम, मी एंटर एंटर केलं. इथं मी काय लिहिणार आहे, नेम ऑफ स्टुडंट. ठीक आहे, नेम ऑफ स्टुडंट. आता हे नेम ऑफ स्टुडंट, नंतर काय येणार आपलं, रोल नंबर. इथं आहे तुमचा क्लास. ओके, देन शीट नंबर आणि मार्क्स अँड साईन, साईन सिग्नेचर ऑफ स्टाफ आणि इथं डेट टाकूया. जशी तुमची नेम प्लेट आहे त्या पद्धतीनं तुम्ही करू शकताय. त्याच्यानुसार आपण काय करू शकतो आहे, डिटेलमध्ये ठीक आहे. ह्या पद्धतीने आपण काय करू शकतोय, वेगवेगळं टायपिंग करू शकतोय.
date टाकू या date date okay. आता ह्या पद्धतीने आपण ह्या सगळ्यांचं टाकू शकतो. आता हे मला सगळे त्या लाइन मध्ये एक्झॅक्ट घ्यायचे आहेत, तर आपण त्या लाइन मध्ये त्यांना मूव करून घेऊ शकतोय. ऑर्थो ऑफ करून घ्या म्हणजे तुम्हाला हवाय तिथे ते जाईल. हे सगळं राईटअप तुम्ही हाताने लिहायचं, शीट प्रिंट करायची आणि मग तुमचं कंप्लीट होऊन जाईल. ओके, ह्या पद्धतीने आपण करू शकतोय. ओके, मल्टी लाईन टेक्स्ट. इथं इव्हन आपण लोगो पण अटॅच करू शकतो, पण ते तुम्हाला डिटेलमध्ये नाही आहे, त्यामुळे मी इथं लोगो तुम्हाला डायरेक्टली अटॅच करून ठेवते की अटॅच केला जातो. लोगो पण आपल्याला अटॅच करता येतो. इन्सर्टमध्ये जाऊन तुम्ही जर अटॅच केलं तर इथं तुम्हाला तुमचा कॉलेजचा लोगो पण मिळेल. तशीच फाईल तुम्हाला मी कम्प्लीट करून देईल. ओके, सो हे झाली आपलं फाईल जनरेशन किंवा शीट जनरेशन. आता ही शीट कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यात काय काय ड्रॉ करणार आहे तुम्ही, तर फर्स्ट हॉरिझॉन्टल लाईन. ठीक आहे, हॉरिझॉन्टल लाईनसाठी आपण ऑर्थो ऑन करतो, हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो 150 ची, एंटर. ओके, दिस इज द हॉरिझॉन्टल लाईन. नाव व्हर्टिकल लाईन, मी अगेन लाईन घेतलं, इथून हवी आहे लाईन किती हवी आहे, ही 200 ची व्हर्टिकल लाईन. ओके, हॉरिझॉन्टल लाईन झाली, व्हर्टिकल लाईन झाली. आता आपण एक पॉलिगॉन ड्रॉ करूया, रेक्टॅंगल. ठीक आहे, किती बाय कितीचा करायचा, 150 200. ओके, दिस इज रेक्टॅंगल. नाव पॉलिगॉन, पॉलिगॉनसाठी नंबर ऑफ साइड्स विचारते, किती नंबर ऑफ साइड्स हव्यात आपल्याला. तर फॉर एक्झाम्पल 6, म्हणजे मी हेक्झॅगॉन ड्रॉ करणार आहे. सेंटर मी इथं ड्रॉ करायला लागली, आणि हेक्झॅगॉन ड्रॉ करताना तो आतल्या साईडनं आपण काढतो सर्कलच्या, त्यामुळे तो इन्स्क्राइब्ड सर्कल हा ऑप्शन सिलेक्ट करायचा, एंटर करायचा आणि मग त्याची रेडियस द्यायची. ठीक आहे, आता रेडियस आपण 50 देऊया. हा झाला आपला हेक्झॅगॉन. ओके, देन सिमिलर आता पेंटॅगॉन काढूया. 5 टाका, 5 साईड असतात ना पेंटॅगॉनला. एंटर, सेंटर कोणता आहे, तर मी इथे ड्रॉ करते म्हणून मी तिथं सेंटर दिला. इन्स्क्राइब्ड सर्कल, एंटर, आणि रेडियस ऑफ सर्कल 25. तर ह्या पद्धतीने तुम्ही पॉलिगॉन पण ड्रॉ करू शकताय. आता रेक्टॅंगलसाठी आपण एक सिंपल रेक्टॅंगल ड्रॉ करू शकतो. ह्या पद्धतीने आपण वेगवेगळे डायमेन्शन्स देऊन वेगवेगळ्या पॅरामीटर्सनं हे ड्रॉ करू शकतोय. ओके, सो आता सर्कल वगैरे आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया की सर्कल ड्रॉ करण्यासाठी कसं सेंटर पॉईंट घेतला जातो, काय केलं जातं. इथं आपण हॉरिझॉन्टल लाईन, व्हर्टिकल लाईन, पॉलिगॉन चेक केलेलं आहे. ह्याला डायमेन्शनिंग कसं करायचं, तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, डायमेन्शन्समध्ये जायचं, सॉरी इथं डायमेन्शन्समध्ये जायचं, लिनियर डायमेन्शन घ्यायचं आणि इथं तुम्ही डायमेन्शन द्या. आता इथं मला पॉईंट सिलेक्ट व्हायला पाहिजे, का होत नाही आहे, कारण आपण ओस्नॅप ऑफ केला. आता तो चालू करूया. सो दिस इज डायमेन्शन, बघा 150, व्हर्टिकल किती आहे 200, हेक्झॅगॉनची साईड किती होती मगाशी दिलेली मी 50. ओके, देन व्हर्टिकल लाईन आपण कितीची काढलेली आणि हॉरिझॉन्टल लाईन कितीची काढलेली, हे सगळं आहे असं आलं आहे का एकदा चेक करायचं. सिमिलर रेक्टॅंगलला पण देऊया. ह्या प्रत्येकाला मी काय केलं, डायमेन्शनिंग केलेलं आहे. ह्या पद्धतीने डायमेन्शनिंग करायचं. डायमेन्शनिंगसाठी मी इथं गेले, इथं लिनियर डायमेन्शन्स आहेत. आता अँग्युलर डायमेन्शन हवं असेल तर इथं अँग्युलर पण सिलेक्ट करता येतं आणि तुम्हाला दोन लाईनमधला अँगल पण देता येईल. ओके, सिमिलर इथं पण देऊया अँगल पेंटॅगॉनचा. ह्या पद्धतीने तुम्ही अँगल पण देऊ शकताय. सो दिस इज अवर फर्स्ट शीट, शीट नंबर 1. शीट नंबर 1 तुम्ही हेच प्रिंट काढायचं ॲज इट इज आणि आणून दाखवायचं. ओके, इथं शीट नंबर 1 टाकायचं, तुमचं नेम टाकायचं, क्लास टाकायचा, डेट टाकायची आणि चेक करून घ्यायचं. ओके, मग आता हे चेक करण्यासाठी तुम्हाला ह्याची PDF बनवायला पाहिजे. मग ही PDF बनवण्यासाठी काय करतो आहे, आपण ॲप्लिकेशन एमध्ये जातो. एमध्ये गेल्यानंतर एक्सपोर्ट, एक्सपोर्टमध्ये PDF, आणि PDFमध्ये तुम्ही विंडो सिलेक्ट करायची, विंडोवरती क्लिक करायचं. मग ही विंडो तुमची सिलेक्ट करून घ्यायची की जेवढं आपल्याला प्रिंट हवं आहे. ओके, मग शीट नंबर 11 ह्याचं PDF कंप्लीट झालेली आहे. शीट नंबर 1
1 शीट नंबर 1 सेव केलं तुम्हाला आता पीडीएफ ओपन दिसेल. आता पीडीएफ चेकआउट करा आणि ह्या पीडीएफचं तुम्ही काय करणार आहे, प्रिंट आउट घेणार आहे आणि चेक करणार आहे. ओके, सो दिस इज आवर नेक्स्ट शीट. जी तुमची आयसोमेट्रिक नंतरची शीट असेल ती ही शीट तुम्ही प्रिंट आउट करा. ओके, सो थँक्यू स्टुडंट. इफ एनी क्वेरी देन कॉन्टॅक्ट. आता हे क्लोज करताना क्लोज करायचं, नाव लक्षात ठेवायचं आपल्या शीटचं काय नाव होतं ते ड्राफ्ट ड्रॉइंगचं, आणि पुढच्या वेळेस हेच शीट आपण ओपन करणार आहे कारण आपल्याकडं नेम प्लेट आपल्याला हीच हवी आहे, त्यामुळे आपण परत सारखं सारखं हे करत बसणार नाही आहे, फक्त आपण नवीन सेव्ह एज करणार आणि हीच इथं चेंजेस करणार. ओके, सो थँक्यू स्टुडंट. इफ एनी क्वेरी देन कॉन्टॅक्ट.